आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। चेतन नरोटे यांनी विनाकारण हवेत गोळीबार करू नये अशी टीका अनंत जाधव यांनी केली आहे। काल काँग्रेस भवन मधील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे शिरोदेश माननीय चेतनदादा नरोटे यांनी मागच्या आठवड्यात झालेल्या देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मेळाव्या प्रसंगी किंवा त्या दौऱ्यात मी अनंत जाधव माझी उपस्थित नव्हती किंवा मी पक्षावर नाराज असल्याचे मत व्यक्त करून दादांनी माझी राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे। वास्तविक मी त्या मेळाव्यास हजर होतो त्याची एक तर दादांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती। कुठलीही माहिती न घेता हवेत गोळ्या मारण्याचं काम दादांचं हे चालूच आहे। दादा हे काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची उपस्थिती काय नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावं। भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, त्या पक्षातले कार्यकर्ते कोण नाराज आहेत कोण नाही त्यांची सहानुभूती त्यांचं जे काही मत आहे ते पक्ष ऐकून घेईल। पक्षाची भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत विषयात चेतन नरोटे लक्ष घालून माझा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे। 2017 साली तुमच्यासोबत प्रभागात जे निवडून आलेले तुमचे सहकार्य ते देखील आज तुमच्यासोबत राहिले नाहीत, त्याचं आपण पहिलं आत्मपरीक्षण करा, आपल्या प्रभागापासून सुरुवात करा आणि काँग्रेस पक्ष भविष्यात कसं मजबूत होईल याकडे लक्ष द्या। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आमच्या स्तरावर पक्षामध्ये काम करू आणि आम्ही पार्टीमध्येच सक्रिय राहू, आपण आमची इतकी दखल घेऊ नका। आपण चुकीची माहिती प्रसारमाध्यमात देऊन एखाद्या कार्यकर्त्याची 25-25 वर्षाची राजकीय कार्यकिर्द केवळ आपल्या चुकीच्या वक्तव्यानं डागाळली जाऊ शकते, त्यामुळं आपण वक्तव्य करत असताना भविष्यात आपल्याकडून चुकीचं वक्तव्य जाऊ नये याची आपण दक्षता घ्यावी असं माझं चेतनदादा नरोटे यांना विनंती आहे। माझी आणखी एक विनंती आहे चेतनदादा की ते आज एका राष्ट्रीय पक्षाचे शहराचे जबाबदार अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी यापुढची त्यांची लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी करावी। भारतीय जनता पक्षातला कोणता कार्यकर्ता नाराज आहे त्याचं वैयक्तिक काय चाललं याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षाची विचारधरणी विचार घेऊन जनतेसमोर जावा। आम्ही आमचे कार्यकर्ते आम्ही आमचे नेतृत्व आमचे विचार घेऊन जनतेसमोर जाऊ। तुम्ही आमच्या पक्षात कोण नाराज आहे याकडे लक्ष घालण्यापेक्षा दादांनी तुमच्या पक्षातलं तुमच्या पक्षातले जे घरी बसलेले कार्यकर्ते आहेत ते कसे ऊर्जावान होतील याकडे लक्ष द्यावं अशी देखील माहिती त्यांना विनंती असेल। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।